देशातील कानाकोपऱ्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व गुन्हेगारी वृत्तांचा सडेतोड आणि रोखठोक आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच एबी न्यूज मराठीलाही आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती. हिंगोली जिल्ह्यातील तलाठी संतोष पवार याची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशी महसूल संघटनेची मागणी. हिंगोली जिल्ह्यातील तलाठी संतोष देवराव पवार यांची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशी महसूल संघटनेनं व तलाठी संघटनेनं मागणी लेखी निर्णयाद्वारे केस तहसीलदार यांच्याकडे केली आहे. केस तहसीलदार कार्यालयाचे सर्व कर्मचारी यांनी सदर घटनेचा निषेध नोंदवून एक दिवसीय लक्षवेधी काम बंद आंदोलन केले. याबाबतची सविस्तर माहिती अशी की हिंगोली जिल्ह्यातील आडगाव रंज येथील तलाठी सज्जचे तलाठी संतोष देवराव पवार यांची दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास संतोष पवार हे तलाठी कार्यालयात कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर भ्याड हल्ला करून त्यांच्या डोळ्यात मिरचीची पावडर टाकून चाकूने भोकसून निर्घुणपणे हत्या केलेली आहे. सदर घटनेमुळे राज्यातील सर्व महसूल तलाठी मंडळ अधिकारी महसूल कर्मचारी यांच्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे. संतोष पवार हे शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांना वीर मरण आले आहे, त्यामुळे संतोष पवार यांना शहीद कर्मचारी म्हणून दर्जा देण्यात यावा, तसेच त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ 50 लाख रुपयांची मदत देऊन त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे, तसेच सदरील खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा व सदरील आरोपीला तात्काळ फासावर लटकवण्यात यावे, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सदरील घटनेमुळे भयभीत झालेले व त्यांची करण झालेल्या सर्व कर्मचारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न तात्काळ सोडवला जाईल. त्या अनुषंगाने केस तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी एक दिवसीय लक्षवेधी कामबंद आंदोलन केले आहे व सदरील घटनेचा निषेध नोंदवला आहे. सदर लेखी निवेदनावर महसूल कर्मचारी संघटनेचे केस तालुका अध्यक्ष जी पी ननवरे, अव्वल कारकून एम बी तोळमारे, जे डी पठाण, केस तालुका तलाठी संघटनेचे तालुका अध्यक्ष डी एम म्हस्के, सचिव एस सी इनामदार, उपाध्यक्ष श्रीमती एम बी मुळे यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. एबी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी वसंत सोनवणे, बीड केज.